घर सांभाळलेलं आहे आणि काम केलेलं आहे, अशा सर्व सन्माननीय अतिथींचं आपल्या अकॅडमीच्या वतीनं आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र आणि अहिरे अकॅडमीच्या प्राध्यापक डॉक्टर आनंद ऐत्रे यांच्या या अहिरे अकॅडमीच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं दुग्ध शर्करा असा आनंदाचा दिवस मी आपल्या सर्वांच्या वतीनं असं मानतो, कारण उद्या जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये महिलांचा मान सन्मान आणि गौरव आणि महिलांना मान सन्मानासाठी आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव होतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला आज खास करून जे विविध मान्यवर लाभलेले आहेत त्या मान्यवरांसाठी आपल्याला एका ठिकाणी कुठलाही कार्यक्रम म्हटला की भारतीय संस्कृती संस्कारांची जपवणूक करतच आपण करत असतो, आणि म्हणून एखादा कार्यक्रम ज्या वेळेला आपल्याला तो वाहून न्यायचा असतो त्यासाठी आपल्याला एका मार्गदर्शनाची मार्गदर्शकाची आणि आपल्या पाठीमागे आशीर्वाद असणाऱ्या व्यक्तीची अतिशय गरज असते, आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी माननीय न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदरणीय माननीय वसंतराव पाटील यांनी स्वीकारावं अशी विनंती. एकदा जोरदार कार्यक्रम